कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. मला तुम्हाला विचारायचंय, जसं या तीन सुनांनी सांगितलं की बाबा या सासूबाई जेव्हा भेटतात तेव्हा आमच्याबद्दल बोलत असतील, ह्या कुणाबद्दल बोलत असतील असं तुम्हाला वाटतं? कौतुकात हा की बघा मुलाला कसं कामाची सवय नाही वगैरे. तुमचं काय म्हणणं आहे, काय बोलत असतील? नाही, त्यांच्या त्यांच्या वयाच्या गोष्टी करतात एखाद्या वेळेला. तुम्ही कधी असं गावाला वगैरे जाता कुठे फिरायला वगैरे? आता परवा जाऊन आले, जगन्नाथपुरी केली. अरे वा. आणि परवा वाईला जाऊन आले. पण मला सांगा, असं तुम्ही जेव्हा बाहेर जाऊन येता तेव्हा घरातल्या वस्तू लगेच मिळतात तुम्हाला जागच्या जागी? मलाच मिळत नाही. जेव्हा मी माहेरी जाऊन येते ना तेव्हा सगळ्या माझ्या जागा सगळ्या प्लेस चेंजेस झालेल्या असतात. सकाळी विचारायला लागतं हे कुठं ठेवलंय, डाळ कशात ठेवली आहे, हे असं विचार. एक मिनिट, एक मिनिट, सूनबाई गावाला गेल्यावर इकडचे बदल का करतात तुम्ही? त्यांच्या हातात माझ्या हाताला पाहिजे ना, माझ्याप्रमाणे मी घेणार ना. ते तर कोणा शोधत असणार, मी माझे आता ती 15 जाते, 15 माझ्याप्रमाणे मी वस्तू ठेवणार ना, मला सापडेल तशा. बर, आता तीन सासूबाईंना मी प्रश्न विचारणार. मला सांगा, तुमच्या सुनेने, या सुनेने स्वभावात बदल करायचा असेल तर कुठला केला पाहिजे? चिडचिड नाही केली पाहिजे. खूप चिडचिड करते. मी मुलावर की तुमच्यावर? मजा नाही, स्वतःच्या मुलावर करते. मी रागवले तुम्ही माझ्यावर करते. अच्छा, मी चिडचिड कमी केली पाहिजे तुमच्या सुनेने? कमी बोलला पाहिजे माझ्या सुनेने. आई आपण दोघी पण आता तरी थांबा. कमी बोलायला पाहिजे असं मुलगा म्हणतो. आम्ही दोघी पण त्यांनी सारख्याच आहे. आम्हाला दोघांनी पण खूप बडबड पाहिजे. आमच्या पोटात काही राहतच नाही दोघींच्या पण. केव्हा पटकन सांगतो कुणाला ते राहतं आमचं. त्या म्हणतात दोघी जणी बिलकुल आई तुझीच कॉपी आहे. माझं म्हणणं असं आहे की सकाळी जेव्हा जॉबला निघते तर तेव्हा थोडं कधी कधी वेळ होतो हिला, मग तेव्हा इतकी तारांबळ उडते की तुम्ही गॅस जवळ येऊ नका, मला पटपट पटपट करू द्या सगळं काही. बरोबर बरोबर. मग थोडस लवकर उठून पटपट करायचं ना. मग काही विचार तो बदल केला पाहिजे, तो बदल काहीतरी. पण तुम्हाला तिघींना विचारणार आहे, सासूबाई आहेत तशाच राहणार आहेत, पण तरी सुद्धा त्यांच्या आनंदासाठी काही बदल करायचा असेल, त्यांच्या स्वास्थ्यासाठी, तर कुठला बदल केलेला तुम्हाला? चिडचिडच थोडी कमी करेल. त्यांनी पण मी त्यांनी बदल नाही सर, त्या आहे अशाच राहू द्या. त्या लाईफ खूप एन्जॉय करतात त्यामुळे त्या आहे अशाच छान आहेत माझ्यासाठी. तुमचं काय बदल म्हणजे? तसं तर ते चांगला स्वभाव आहे त्यांचा, असं काही नाही. हा पण आम्ही जे सगळ्यांना सांगत फिरतो ते थोडं कमी करावं आणि आग्रह कमी करावं. तुम्ही दोघी सकाळी बाहेर पडता काय झालंय ते सांगायला. आग्रह खाण्याचा आग्रह आमच्या आई म्हणजे. हा आग्रह म्हणजे आमच्या आई म्हणजे आमच्या घरातलं मास्टर शेफ. आणि काही पदार्थ केला की तो जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत थोडं घे असं करत राहतात. तर माझा धीर आणि मी आम्ही मागून कमेंट करतो अशी ही खपवा खपवी. आता आई म्हणजे खपवत आहे. खपवा खपवी म्हणजे तुमच्याकडे पाहुणं म्हणून यायला नको. त्यांना पण आग्रह करतात आई. तुमच्या सासूबाई त्यांना कसं डायबिटीज आहे तर मग त्यांच्या वेळा ते पाळत त्या पाळत नाही म्हणून मग त्यांनी वेळेवर सगळं आपलं नाश्त्याचं वगैरे सगळं व्यवस्थित घ्यावं असं म्हणून. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.